एक सुद्धा कोणी मायचा पोत पीएम केअर फंडाचा घोटाळा बाहेर काढा, त्याचा घोटाळा म्हणण्यापेक्षा त्याचा हिशोब घ्या ना. इथले सुद्धा जे भाजपचे लोक होते त्यांनी सुद्धा मुख्यमंत्री निधीला पैसे नव्हते दिले, पंतप्रधान निधीला पैसे दिले होते. मला या बोंबलणाऱ्याने एकच सांगायचंय, तुमचे नेते दिल्लीतनं संपूर्ण देशाला रिकाम्या थाळ्या बडवायला सांगत होते आणि गो करोना गो करून बोंबलायला लावत होते ना. त्यावेळेला तुम्ही रस्त्यावरती उतरला होता आणि तुमचे ते महामहिम काळी टोपी मला पत्र दिलं होतं, पत्र मरे छान दिलं होतं. माझ्याकडे काही लोक आली होती, त्या लोकांनी मंदिरं उघडण्यासाठी विनंती केली. मला कळत नाही तुम्हाला असे ईश्वरी काही संकेत येतात का की तुम्ही मंदिरं बंद ठेवलेत. मुंबईची स्वायत्तता मारायची, मुंबईचा विकास जी मुंबई महापालिका करते ते आता नीती आयोगाच्या माध्यमातून करायचं. कशासाठी? काय करते नीती आयोग? बरं, महापालिकेमध्ये आजपर्यंत असं कधी झालं नव्हतं. एकतर पालकमंत्री केला तो सुद्धा बिल्डर, माहिती ना कोण, आणि पालकमंत्र्याचं कार्यालय म्हणजे एका बिल्डरचं कार्यालय हे त्यांनी मुंबई महापालिकेमध्ये थाटलं, हे मुंबई गिळण्याचा हा प्रकार नाही आहे. आज तिकडे नगरसेवक नाही आहेत, प्रशासकीय राजवट सुरू आहे. कोण कोणाचे मित्र कसा कारभार करतात आणि किती पैसे खातायत याचा आपण मोर्चाकडून जा विचारला होता, उत्तर द्यायला तोंड नाहीये. बेधडक भ्रष्टाचार सुरू आहे. बरं, एवढा भ्रष्टाचार करताय, एवढा भ्रष्टाचार करताय, पण संताप एका गोष्टीचा येतो की ज्या माझ्या मुंबईने माझ्या महाराष्ट्राने करोनामध्ये अतुलनीय काम केलं, मुंबई मॉडेल म्हणून जे जगभरात नावाजलं गेलं, त्या मुंबईत करोनाच्या काळात काय भ्रष्टाचार झाला म्हणून ते स्वतःचे कपडे काढून फिरणारे दलाल आरोप करतायत आणि त्याला हे मिंदे साथ देऊन चौकशी लावले. खिचडीमध्ये काय होतं, औषधं कुठून घेतली, आणखीन कुठून काही केलं. अरे दरिद्री लोकांनो, मुंबईसारखी सोन्याची राजधानी हे आपल्या देशाची आर्थिक राजधानी, तिचं महत्त्व तुम्हाला मारताय तुम्ही आणि बूट चाटे डोळ्या देखते होऊ देतात. मुंबई माझ्या देशाची भारत मातेची आर्थिक राजधानी होती का आहे हे आता समजत नाही, कारण सगळे चांगले केंद्र सगळे उद्योगधंदे हे गुजरातमध्ये नेले, मुंबईच्या बाहेर नेले, महाराष्ट्राच्या बाहेर नेले, काही दिल्लीला नेले. फिल्म सिटी आता उत्तर प्रदेश पण येत आहे, जरूर न्या. पण जे मुंबईच्या हक्काचं आहे ते ओरबाडून तुम्ही नेत असाल तर तुम्हाला याच मुंबईत गाडून टाकल्याशिवाय राहणार नाही आम्ही. आणि कसला घोटाळा? कोरोना काळाच्या घोटाळ्याचं जर चौकशी करायची असेल तर मुंबईची जरूर करा, सगळ्या महापालिकांची करा, ठाणेची करा, पुणेची, पिंपरी चिंचवड, नागपूरची सुद्धा करा. जे नागपूर आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी बुडवून दाखवलं त्याची चौकशी करा. आणि मी तर म्हणतो हिंमत असेल तर पीएम केअर फंडापासून संपूर्ण काश्मीर कन्याकुमारीपर्यंत सर्व राज्यांची चौकशी करा, होऊन जाऊ दे. तशी मुंबईनी आरोग्य व्यवस्था उभारली, महाराष्ट्राने आरोग्य व्यवस्था उभारली, आणि कसं तुम्ही त्या गंगेमध्ये प्रेत सोडत होतात, कशी गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या, आणि त्याचबरोबरीने केंद्र सरकारने भाजप औषधे दिली, किती ऑक्सिजन दिला, किती व्हेंटिलेटर्स दिले, आणि विरोधी पक्षांकडे असलेल्या सरकारकडे अधिकृत नाही अनधिकृत टेबला खाल्लं किती दिले त्याचाही घोटाळ्याची तपास करा. पण आम्ही मुंबई वाचवली, आम्ही महाराष्ट्र वाचवला त्याचं कौतुक नाही आहे, पण मुंबईला बदनाम करून टाकायचं जे षडयंत्र म्हणतो ते हेच की मुंबईला संपवून टाकायला, मुंबई बकाल करून टाकायची, मुंबई म्हणजे भ्रष्टाचार खाणारे हेच. आणि आमच्या अंगावरती येत आहे, अरे शेण तुम्ही खाताय, आमचं तोंड कशाला हुंगाला येत आहे, पहिले स्वतःच्या तोंडाचा वास घ्या हिंमत असेल तर. एक सुद्धा कोणी मायचा पोत पीएम केअर फंडाचा घोटाळा बाहेर काढा, त्याचा घोटाळा म्हणण्यापेक्षा त्याचा हिशोब घ्या ना. एकट्या टाटाने मला असं वाटतं 1500 कोटीचा चेक त्या पीएम केअर फंडाला दिला होता. इथले सुद्धा जे भाजपचे लोक होते त्यांनी सुद्धा मुख्यमंत्री निधीला पैसे नव्हते दिले, पंतप्रधान निधीला पैसे दिले होते.
एवढा तुम्ही भेदभाव करून सुद्धा तुम्ही त्याचा तो पैसा हा जनतेचा पैसा त्याचा हिशोब जनतेला द्यायला नको. आणि आज संपूर्णपणे जो कारभार सुरू आहे आरोग्य यंत्रणेचे कसे काय 3-13 वाजले बघा. मला या बोंबळणाऱ्याने एकच सांगायचंय की तुमचे नेते दिल्लीत ना संपूर्ण देशाला रिकाम्या थाळ्या बडवायला सांगत होते आणि गो करोना गो करून बोंबळायला लावत होते ना. त्यावेळेला आमच्या सरकारने गोरगरिबांना 5 रुपयात रिकामी नाही भरलेली थाळी शिवभोजन म्हणून दिली. याला म्हणतात सरकार. हे आमचं हिंदुत्व आहे. हा आमच्या आणि तुमच्या हिंदुत्वातला फरक आहे. तुम्ही रिकाम्या थाळ्या बडवणारं तुमचं हिंदुत्व आहे आणि गोरगरिबाला पोट भरून जेवण देणारं आमचं शिवभोजन हे आमचं हिंदुत्व आहे. ज्यावेळेला तुम्ही रस्त्यावरती उतरला होता आणि तुमचे ते महामहिम काळी टोपी मला पत्र दिलं होतं. पत्र मध्ये छान लिहिलं होतं. माझ्याकडे काही लोकं आली होती आणि त्या लोकांनी मंदिरं उघडण्यासाठी विनंती केली. मला कळत नाही तुम्हाला असे ईश्वरी काही संकेत येतात का की तुम्ही मंदिरं बंद ठेवलेत. किती विक्षिप्त बिंडूक माणसं असतात. आपल्याला बऱ्याचदा कळत नाही टोपीखाली दडलंय काय. पण जेव्हा तुम्ही मंदिरं उघडायला सांगत होता तेव्हा आम्ही गावागावात खेड्यापाड्यात आरोग्य मंदिरं उघडत होतो. हे आमचं हिंदुत्व आहे. तुम्ही सगळं उघडा उघडा सांगत होता तेव्हा आम्ही आरोग्य यंत्रणा वाढवली. रुग्णशय्या वाढवल्या होत्या. टेस्टिंगच्या केंद्र वाढवली होती. जी जेमतेम 2-3 केंद्र महाराष्ट्रात होती ती आपण 600 वरती केली होती. हे आमचं हिंदुत्व आहे. जर कोणी आपल्या समोर तळमळत असेल तर त्याला वाचवणं त्याची जात पात विचारत नाही बसलो आम्ही. कोणी असेल होय मालेगावमध्ये मुसलमान सुद्धा आले होते त्यांना सुद्धा आम्ही वाचवलं. धारावीमध्ये आम्ही धारावी वाचवली. हे आमचं हिंदुत्व आहे.